नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक खूप खास लेखक आपल्यासोबत आज आहेत. गेली 60 वर्ष सातत्यानं लेखनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्याला भेटत आलेले आहेत. आणि बालसाहित्य असू देत, नाटक, गूढकथा, कथा, ललित लेख, सगळं काही त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांची 4 पुस्तकं समकालीन प्रकाशनाने आपल्या पुन्हा भेटीला आणलेली आहेत. आणि त्यामुळे त्याच पुस्तकांबद्दल आणि त्यांच्या एकूण साहित्याबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत रत्नाकर मतकरी. सर, खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात तुमचं. 60 वर्ष सातत्यानं लिखाण तुम्ही करताय आणि आज हे 4 पुस्तकं पुन्हा एकदा आमच्या भेटीला आलेत. ही खरं तर यातलं अनेकदा आधी वाचलेलं आहे, अनेकदा लिहून आलेलं आहे, पण तरीसुद्धा आत्ता पुन्हा वाचल्यावर तितकंच ताजंतवानं वाटतं आहे. पुन्हा ही पुस्तकं पुनर्प्रकाशित, पुनर्मुद्रित झाली आहेत. काय वाटतं आहे याबद्दल? अजूनही तितकंच तुमचं लिखाण ताजंतवानं वाटतं आहे आम्हाला? ताजंतवानं वाटतं ही चांगली गोष्ट आहे, कारण आता माझं मुलांचं नाटकसुद्धा येत आहे. तेही त्याला 50-60 वर्ष जवळपास झाली असतील. पण मला असं वाटतं की तुम्ही मुळात एक जी मूलभूत तत्व किंवा मूल्य असतात त्याच्याविषयी जर तुम्ही लिहिलं तर ते कधीच शिळं होत नाही. आणि ते तितक्या प्रामाणिकपणे, तितक्या मोकळेपणाने तुम्ही लिहिलं तर ते कायम राहतं. कारण असं आहे की तुमचे आयुष्याचे अनुभव हे मूलतः बदलत नाही, त्याचं वरवरचं फक्त आवरण बदलतं, परंतु मूलतः ते अनुभव बदलत नाही. त्यामुळे तुम्ही काही मूलभूत गोष्टींबद्दल जर लिहिलं तर ते ताजं राहतं. ही जी सगळी पुस्तकं आहेत याच्यातल्या ज्या कथा आहेत त्या आज लिहिलेल्या नाही आहेत, पण तरीही त्या समकालीन वाटत आहेत. कुठेतरी माणसाच्या प्रत्येक स्वभाव, प्रत्येक माणसाचा स्वभाव, प्रत्येक पात्राचा स्वभाव जो आहे तो माणूस आपल्या अवतीभोवती आहे असं वाटतंय. एक सदर लिहित होतो, सोनेरी सावल्या म्हणून महानगरमध्ये, त्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये बरेचसे माझ्या अनुभवातून आलेले खरी वाटतात माणसं किंवा प्रसंग. याचं कारण ते काल्पनिक नसून पाहून ठेवलेले, तेव्हाच्या तेव्हाच आलेले अनुभवच नाही पण पाहून ठेवलेले अनुभव, याच्यावर कधी ना कधीतरी आपण लिहू. किंबहुना मी असं म्हणेन की सदर लेखनाचा हा एक फायदा असतो की तुम्ही जेव्हा मोठ्या कथा किंवा कादंबरी या विषयावर लिहू शकत नाही पण तरी तुम्हाला आतून अतिशय वाटतं की अरे याच्याविषयी आपण कधीतरी आपल्या वाचकांना सांगितलं पाहिजे, ते अशा सदरातून लिहित आहेत. तसं मी पाहिलेलं, अनुभवलेलं जे त्या सदरातून लिहिलं त्यामुळेच तुम्हाला ते पाहिल्यासारखे ती माणसं ओळखीची वाटतात किंवा अनुभव ओळखीचे वाटतात. आम्ही जसं नेहमी बघतो की प्रत्येक पिढीला वाटतंय की या कथा त्यांच्या आहेत, हा तर मुद्दा आहेच आहे, पण अनेक नवीन संकल्पना तुमच्या मनात येतात आणि त्यातलीच एक संकल्पना होती संगीत नाटकाबद्दलची. खूप आगळी वेगळी संकल्पना होती ज्याबद्दल अनुभवमध्ये लिहूनही आलं होतं. आम्हाला ती संकल्पना ऐकायला आवडेल. ते बैठकीचं नाटक स्वरसम्राज्ञी, याच्यामध्ये माझ्या कल्पनेपेक्षा खरं श्रेय कीर्ती शिलेदार आणि लता शिलेदार या भगिनींचं आहे. कारण त्यांना मूळची घरातूनच मोठी पार्श्वभूमी जयराम शिलेदार आणि जयमालाबाई शिलेदार यांचे संगीत आहे. त्या संगीतामध्येच वाढलेले आहे आणि त्यांच्या नाटकामधून कामं करत स्वरसम्राज्ञी हे नाटकच त्यांनी अनेक वेळा केलेले आहे. माझा फक्त एक छोटासा माग होता की त्यांना सुचवण्याचं की इतकं चांगलं नाटक तुमच्या हातात आहे, त्याचे प्रयोग का नाही लोकांना पाहायला मिळत. तर त्या म्हणाल्या की संगीत नाटक उभं राहून बराच वेळ गावं लागतं, त्याचा मला त्रास होतो. तेव्हा असं सहज सुचवलं की त्यांना हे उभं राहून त्रास होतो, बसून करा नाटक. बरं, कारण शेवटी नाटकात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची संहिता, त्यातला अभिनय आणि संगीत नाटकात त्यातली गाणी. म्हटलं हे सगळं तुमच्याकडे असताना हे सगळं असं फ्रीजमध्ये ठेवून देणं काही बरं नाही, तर तुम्ही केले पाहिजेत लोकांसाठी प्रयोग. बसून का होईना पण प्रयोग करा, म्हणजे अभिवाचनासारखं नाही बाई परंतु अभिनय करून, पाठांतर करून, असं कमीत कमी पात्रात. आता त्यांनी 4 पात्र आणि 2 साथीदार असे 6 पात्रावर करतात. मी म्हटलं खरं, परंतु याच्यामध्ये त्यांची जिद्द, त्यांच्या स्वरसम्राज्ञी हे नाटक इतकं त्यांच्यामध्ये भिनलेलं होतं आणि त्यांच्यातली गाणी इतकी त्यांच्या सतत त्यांच्याबरोबर होती की त्यांनी त्याच्यावर मेहनत घेतली आणि ते नाटक उभं केलं. आणि बैठकीचं नाटक म्हणून मला असं वाटतं
की पुष्कळांना पुष्कळ संस्था अशा आहेत की ज्यांना अख्खं मोठं नाटक हे घेणं परवडत नाही, परंतु तरीही त्यांना चांगलं नाटक पाहायचं असतं, तर त्यांनी जरूर हे 2 तासाचं मध्ये इंटरव्ह्यू शिवाय 2 तासाचं सलग नाटक त्या करतात आणि त्याचा लोकांना जरूर फायदा घेतला पाहिजे. रत्नाकर मतकरी हे नाव गूढकथांशी अगदी जोडलं गेलेलं आहे. अनेक वर्ष आम्ही तुमच्या गूढकथा वाटतो, अगदी अनपेक्षित असा धक्कादायक त्याचा शेवट असतो, म्हणजे 8वी 9वीपासून साधारण आम्ही वाचायला सुरुवात केली असेल. गूढकथा तुम्ही लिहिल्या, त्यानंतर मराठी साहित्यामध्ये फारशा लिहिल्या गेल्या नाही आहेत आणि धजावत नाहीत खूप लेखक या प्रकारे अशा प्रकारे गूढकथा लिहायला. काय कारण असावं आणि तुमचं या गूढकथांबद्दलचं काय मत आहे? धजावत नाही तसं म्हटलं त्याच्यावरून मला असं एक सांगावं असं वाटतं की आत्ताच मला भारत शासने म्हणाले की तुम्हाला कल्पना नाही पण गावोगाव पुष्कळ जणं नव्याने लिहितात आणि त्यांना विचारलं की हे तुम्ही कशावरून तुम्हाला आता लिहायची प्रेरणा मिळाली तर ते तुमचं नाव घेतात. काय आहे की पूर्वीपासून या लेखन प्रकाराचं, या फॉर्मचं म्हणू आपण, लोकांना आकर्षण आहे. वाचण्याच्या दृष्टीने तर आहेच पण लिहिण्याच्याही दृष्टीने काहींना आकर्षण, पण हा वाटतं त्याहून पुष्कळच अवघड असा लेखन प्रकार आहे. याचं कारण त्यातलं जर गूढकथा हा शब्द घेतलात तुम्ही तर त्यात तुम्हाला नुसतीच एखादी गूढ गोष्ट सुचून चालत नाही, ती चांगली कथाही असू शकते, म्हणजे असायला हवी. त्याची कथेची रचना, त्यातली पात्र, प्रसंग परिपोष किंवा उत्कर्ष बिंदूपर्यंत ती कशी न्यायची, ही सगळी जे चांगल्या कथेची लक्षणं असतात ती त्या गूढकथेला लागू असतात. नुसतीच एखादी अलौकिक कल्पना सुचली तुम्हाला तर ते पुरेसं नाही. बऱ्याच लेखकांच्या बाबतीत असं होतं की त्यांना चांगल्या कल्पना सुचतात मुळात, परंतु त्याच्यामध्ये कथेचं त्याला स्वरूप देता येत नाही. म्हणून आपल्याकडे खूप कमी प्रमाणात, जगभर मात्र हा जॉनर ज्याला आपण म्हणू, हा चांगल्या रीतीने निरनिराळ्या लेखकांनी हाताळला आहे. आपल्याकडे आणखीनही असं झालं की मुळात समीक्षकांनी असं ठरवलं की हा फॉर्म हा रंजक आहे किंवा हा नुसतंच काहीतरी पारलौकिक अलौकिक गोष्टीविषयी बोलणारा आहे, त्या अर्थी तो कमी दर्जाचा आहे. त्यामुळे बऱ्याचशा चांगल्या लेखकांनासुद्धा लिहायची भीती वाटली. त्यांना असं वाटलं की आपली कथा दुय्यम ठरवली जाईल, त्यापेक्षा जी चाकोरी होती, ज्या कथांना काही एक मान दिला जात होता त्या शैलीत त्या पद्धतीची कथा लिहावी. त्यामुळे चांगले लेखक जे लिहू शकले असते त्यांनी देखील लिहिली नाही गूढकथा. मी लिहित गेलो अर्थातच या कशाकडे लक्ष न देता, कारण मला तो फॉर्म फार आवडतो आणि मला असं वाटलं प्रामाणिकपणे जे आपल्याला आवडतं ते आपण केलं पाहिजे. पण हे एक धाडस त्यावेळेला वाटलं नाही, कारण जसं मगाशी तुम्ही म्हणालात नारायण धारपांनंतर फार कुणी या फॉर्मकडे वळलं नव्हतं आणि थोडंसं गूढकथा म्हणजे एक दैववादावर विश्वास आहे का, किंवा जसं तुम्ही म्हणताय त्या एका ठराविक साच्यामध्ये मग तोललं जातं लेखकाला, तर त्यावेळेला तुम्हाला हे एक धाडस आपण करतोय असं वाटलं नव्हतं? नाही असं नाही मला वाटलं, कारण पहिल्यांदा मी माझी खेकडा कथा लिहिली, आता त्याचे एक ऑडिओसुद्धा निघाली आहे त्या संपूर्ण पुस्तकाची. कथासंग्रह बराच नंतर जवळजवळ 6-7 वर्षांनी निघाला, पण 65 साली मी खेकडा कथा लिहिली, तेव्हा मला मुळात ती मी गूढकथा लिहिली आहे माहीत नव्हतं. म्हणजे असं वाटलं नव्हतं की म्हणजे जाणून बुजून म्हणून लिहिली नव्हती. नारायणधारप पण तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात लिहित नव्हते, पण दुसरं असं की त्यांचा लिहिण्याचा ढाचाच वेगळा, त्यांच्या भयकथा आहेत आणि तिथे मी म्हटलं त्याप्रमाणे कथेपेक्षा भयाला महत्त्व आहे. गूढकथेमध्ये गूढापेक्षा कथेला महत्त्व आहे, पण धारपांच्या कथेमध्ये भयाची निर्मिती कशा रीतीने होईल याला खूप महत्त्व आहे. तसं नव्हतं, माझ्या गूढकथा या मनुष्य स्वभावातलं किंवा काही वास्तवातलं जे आपल्याला स्पष्टीकरणाच्या पलीकडे आहे ते गूढ आहे अशा रीतीने. मग तुम्ही आईचं मुलावरचं प्रेम ही देखील स्पष्टीकरणाच्या पलीकडची गोष्ट आहे, तर ती देखील माझ्या मते गूढच गोष्ट आहे. तर अशी जी अनेक जी गूढ आहे त्याच्याविषयी लेखकाने लिहिलं पाहिजे, म्हणजे ते भयच निर्माण केलं पाहिजेच नाही. भय किंवा मृत्यू या गोष्टी आपण म्हणजे त्याचं आपल्याला गूढता त्यात दिसते, याचं कारण त्या नेहमीच्या पाहण्यातल्या गोष्टी. एखाद्या अनोळखी ठिकाणी आपण गेलो की आपल्याला थोडं भय वाटतं का,
तर ते ठिकाण ओळखीचं नसतं. त्याचप्रमाणे काही घटना आपल्या ओळखीच्या ज्या नसतात त्याच्याविषयी आपल्याला असं वाटतं. तर काही कथांबद्दल मी तुम्हाला असं एका माझ्या एक दिवा विसताना या कथेबद्दल मी असं म्हणेन की ती कथा पूर्णपणे वास्तव घटनेवर आधारित आहे. बरं, भय निर्माण करण्याचा तर प्रश्नच नाही, पण गूढ निर्माण करण्याचा प्रश्न नव्हता. एक वास्तव घटना जी होती त्याच्यामध्ये एक जो मुलगा ल्युकेमियाने आजारी होता तरुण, त्याला पारलौकिक मदत जी मिळाली आणि ती मदतसुद्धा अशी त्याला या अटीवर मी की तू आम्ही तुला वाचवू शकणार नाही परंतु तुझा मृत्यू हा शांततेत होईल असं याची आम्ही हमी देतो, या रीतीने मिळाली. मला इतकं वाईट वाटलं की ती कथा लोकांना खूप आवडली, पण त्या कथेनंतर माझ्याकडे काही व्यक्ती आल्या की ते म्हणाले की आम्ही अशाच अडचणीत आहोत तर तुमची काही मदत होऊ शकेल का. मी म्हणते हा माझा प्रांतच नव्हे ना, मी ज्यांचा प्रांत होता त्यांच्याविषयी लिहिलं, त्यांनी आता ते साधना करत नाहीत त्यामुळे मी काहीच. पण अगदी काल परवासुद्धा, म्हणजे इतक्या वर्षांनीसुद्धा काल परवा मला असा एक फोन आला, आम्हाला अशा प्रकारची मदत मिळेल का. पण म्हणजे काही वेळा माणसं असहाय्य होऊन त्यांना असं वाटतं की आपल्याला जर या पराशक्तीने काही मदत केली तर बरं होईल. अंधश्रद्धेचा प्रश्न तुम्ही जो विचारला त्याच्यामध्ये असं आहे की ह्याच्यात अंधश्रद्धेचा प्रश्नच नाही, आम्ही असं सांगत नाही की अमुक गोष्टीवर विश्वास ठेवा. आम्ही नुसतं त्या गोष्टीमध्ये जसं त्यातलं नाट्य सांगतो तसंच त्याच्यात काय गूढ आहे हे तुम्हाला त्या पद्धतीने सांगतो. शेवटाबद्दल जे तुम्ही म्हटलं की त्याच्यामध्ये शेवट धक्का देणारा असतो, तर तो धक्का देखील जर तुम्ही कथा परत वाचले लक्षात येतं की त्याबद्दल आधी सांगून ठेवलेलं आहे. मग नुसतंच वाचकाला धक्का द्यावा, किंबहुना मला वाचकाबद्दल जशी त्या कथेतल्या पात्राबद्दल वाटते तशी वाचकाबद्दलही सहानुभूती वाटते आणि मला त्यांना एकदम धक्का द्यायला किंवा एकदम म्हणजे ज्याला किक इन द बेली असं म्हणतो तसं त्यांच्या पोटात लात मारून त्यांना गारद करणं हा हेतू नसतो. जे सांगायचं आहे ते त्यांच्यापर्यंत पोचावं एवढाच हेतू असतो आणि तेही पूर्णपणे त्यांच्याविषयी सहानुभूती ठेवून. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्यासोबतच्या या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पाहत रहा वाचाल तर वाचाल. आणखी एक महत्त्वाचं तुमचं योगदान आहे ते बालसाहित्यात, अलबत्त्या गलबत्त्या अजूनही तुम्ही म्हणाला तसं परत येत आहे. हे हा बालसाहित्याचा प्रकार वारंवार फक्त ओरड केली जाते की बालसाहित्यात कोणी लिहित नाही आहे. अगदी थोडे मोजके लेखक आहेत की जे आवर्जून लहान मुलांसाठी म्हणून लिहितात त्यांच्या वयाला साजेस लिहित असत. खरं तर काय कारण आहे, का दुर्लक्षित? कारण मगाशी म्हटलं असं गुढकथेप्रमाणे बालसाहित्य हा देखील अत्यंत अवघड प्रकार. म्हणजे मी तर असं नाही म्हणतो की ज्याला प्रौढांसाठी चांगलं साहित्य लिहिता येतं तोच चांगलं बालसाहित्य लिहू. बालसाहित्य म्हणजे पोरकटपणा किंवा काहीही तुम्ही लिहिलं तर ते मुलांना आवडेल असं नसतं. अगदी. आणि जो मगाशी मी मुद्दा सांगितला की त्याच्यामध्ये मूलभूत गोष्टी यायला पाहिजे किंवा मूल्यविचार हा जो मूळचा प्रौढांसाठीसुद्धा असतो तोच मुलांच्या साहित्यातही आला पाहिजे. आणि हे सगळं सांभाळून तुम्ही जर मुलांच्या शैलीने मुलांसारखा विचार करून पोरकटपणा नव्हे पण बालसुलभ असं, म्हणजे मला तर असा अनुभव आहे की एक मुलांचं नाटक लिहायचं असेल तर त्याच्यासाठी आधी महिनाभर मला सर्व गोष्टी या प्रौढांच्या दृष्टीतून न पाहता मुलांच्याकडे पाहणं, मुलांचं साहित्य वाचणं, प्रौढांचं तात्पुरतं बाजूला ठेवणं, कॉमिक्स वाचणं पाहणं, या रीतीने एक मानसिकता तयार करणं मुलांच्या साहित्यासाठी ह्याची गरज पडत. आमची स्वतःची संस्था मुलांची नाटकं करत असे, बालनाट्य ही संस्था, तरी देखील आम्हाला दरवेळेला आता नाटक सुरू करायचं आहे आणि अजून स्क्रिप्ट तयार नाही अशी परिस्थिती, अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागायचं. का तर मुलांचं नाटक लिहायला खरोखरच वेळ लागतो, विचार करावा लागतो, अनेक गोष्टी बसवायला तर लागतोच, आणखीनच वेगळा वेळ. खूप सारं लिहिलं आहे तुम्ही, अनेक फॉर्म्समध्ये लिहिलं आहे, पण
अजून काही लिहायचं आहे, काहीतरी राहून गेलंय असं वाटतं? मी काही पटकथा लिहिल्या आहेत, लिहितोय. बर, त्याचे चित्रपट करणं हा खरं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आता खरं येतोय. कारण आम्हाला राष्ट्रीय पारितोषिक मिळून इन्व्हेस्टमेंटला सुद्धा आता चालली 4-5 वर्ष. दुसरा चित्रपट मला करायची अजून संधी मिळाली नाही. ती मिळाली तर चित्रपट करावा असं वाटेल, हे महत्त्वाचं आहे. सध्या 1-2 नाटकं लिहिण्याचे वगैरे, पण ते मोठे प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे त्याच्यासाठी वाचावं लागेल बरंचसं असं, तर असं आहे. पण चित्रपट करावा असं मनात खूप आहे. काही स्क्रिप्ट्स लिहून तयार ठेवलेली आहेत संहिता. तुमचं वाचन भरपूर आहे, काय वाचायला मनापासून आवडतं? माझं कसं आहे पहिल्यापासून की एखादं पुस्तक हे मी माझ्या करमणुकीसाठी वाचत नाही. ते त्या त्या वेळेला मी जे लिहित असतो त्याच्याशी संबंधित असेल ते मी वाचतो. बर, बऱ्याच वेळेला असंही होतं की मला जे लिहायचं आहे त्याचा पूर्ण आराखडा मला दिसलेला असतो, लिहायलाही सुरुवात केली असते आणि मग मी त्यावरचं पुस्तक वाचतो. म्हणजे असं नाही होत की पुस्तक वाचलं म्हणून लिहायचं सुचलं, उलटं होतं बऱ्याच वेळेला. डोळ्यासमोर आराखडा, ते आता लोककथा 78 जेव्हा मी लिहिलं तेव्हा मला पूर्ण नाटक दिसल्यावर नंतर मी ते बरोबर आहे की नाही आपण लिहिले यासाठी काही पुस्तकं वाचली. बरं, परंतु अशी माझी वाचनाची पद्धत आहे. त्यामुळे काही वेळा काही पुस्तकं मी अर्धीच सुद्धा वाचलेली असतात, पूर्ण वाचलेली असतात असंही नाही. कारण आपण करमणुकीसाठी पूर्ण पहिल्यापासून शेवटापर्यंत वाचलं पुस्तक असं क्वचितच झालं. पूर्वी फार व्हायचं, म्हणजे खरं वाचन शाळा कॉलेजातच झालं असं म्हटलं पाहिजे. नंतर मी लिहायला लागलो तो अगदीच लवकर, म्हणजे कॉलेजच्या पहिल्याच वर्षी. तर म्हणजे लिहायला आधीपासून लागलं होतं पण प्रसिद्ध तेव्हापासून व्हायला लागलं. आणि मग अशी गूढकथांचं सांगितलं तसं लिहायला लागलो तेव्हा मला माहीत नव्हतं ही गूढकथा, पण हंसच्या अंतरकरांसारख्या लोकांनी हा एक वेगळा फॉर्म तुम्ही लिहिला आहे, तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे, त्यासाठी सातत्याने लिहा असं सांगितलेलं. एकदा लिहायला लागल्यानंतर मला वाचायला फारसा वेळ मिळाला नाही. तरी मी त्यावेळेला ब्रिटिश काउन्सिल आणि यूसिस अमेरिकन लायब्ररी त्यांचा मेंबर होतो, तिथून मी शक्य तेवढी नाटकं वाचत असे. त्यामुळे नाटकांचं वाचन माझं खूप झालं, ती लवकर वाचूनही व्हायची, त्यामुळे त्याचं वाचन खूप झालं. आणि त्यानंतर जगभरातल्या चांगल्या लेखकांच्या जितक्या मिळाल्या तितक्या सस्पेन्स स्टोरीज म्हणा, गूढकथा म्हणा, म्हणजे स्ट्रेंज स्टोरीज म्हणा, हे सुद्धा मला एक काम म्हणून आपल्याला माहीत पाहिजे असं वाटलं. म्हणून पुढेही बरंच वाचन हे मी काम म्हणूनच केलं वाचनाच्या आनंदापेक्षा. त्यात आनंद मिळाला आहे दुसरी गोष्ट, जसा लेखनातही आनंद मिळतो पण तरी ते काम म्हणूनच करतो.